सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी शुभांगी, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात नगर शहरातील महत्त्वाच्या बातम्या शहराची खबरबात मध्ये। अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेतली। यावेळी जिल्हाधिकारी गौण खनिज संघटनेचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादीचे आमदार यांच्यात बैठक पार पडली। नगर शहरासह जिल्ह्यातील विविध तालुक्यात अनेक विकास कामे रखडली आहेत। विशेष म्हणजे घरकुल रोडचे कामे करण्यासाठी खडी उपलब्ध नसल्याचे ती कामे देखील रखडली आहेत। त्यामुळे ज्या काही त्रुटी आहेत त्या सोडवण्यासाठी आणि त्यावर लवकरात लवकर तोडगे काढण्यासाठी रखडलेली आणि मंजूर झालेली कामे सुरू करावीत अशी मागणी यावेळी राष्ट्रवादीचे आमदारांनी त्यावर एक खिडकी योजना कार्यान्वित करून अधिकारी नेमणूक लवकरच हे प्रश्न सोडून असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले। महानगरपालिकेत दफनभूमी आणि स्मशानभूमीच्या जागेचा खरेदी प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। 32 कोटी रुपये देऊन स्मशानभूमी आणि दफनभूमी खरेदी प्रस्तावाला विरोध केला नाही तर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेसच्या नगरसेवकांच्या दारासमोर बोंबाबोंब आंदोलन सुरू करू असा इशारा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष किरण काळे यांनी दिला आहे। मागील आठवड्यात अहमदनगर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सावेडी भागातील 4 एकरची जमीन विकत घेण्याचा ठराव घेतला होता। या प्रस्तावाला आता काँग्रेसने कडकडून विरोध केला असून हा प्रस्ताव विखंडित करण्यासाठी पुन्हा सर्वसाधारण बोलवून झालेली प्रस्ताव विखंडित करा अशी मागणी किरण काळे यांनी केली आहे। तसेच या प्रस्तावास काँग्रेसच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला तर त्या नगरसेवकांना येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाचे तिकीट देणार नसल्याचेही किरण काळे यांनी जाहीर केले आहे। अहमदनगर शहर हे महाराष्ट्रातील नाट्य क्षेत्रातील एक प्रमुख केंद्र आहे। त्याच परंपरेला अनुसरून नगर येथील मराठवाडा मित्र मंडळ व मानकर्णयालाल ट्रस्ट हे मागील 25 वर्षापासून राज्यस्तरीय बाल एकांकिका स्पर्धा म्हणजे स्वर्गीय कन्हैयालालजी कांकरिया स्मृती कांकरिया करंडकर आयोजित करत आहेत। यंदाच्या स्पर्धेचे हे 25वे वर्ष आहे। 30 आणि 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी 2023 असे सलग 3 दिवस नगरमधील माऊली संकुलन सभागृह येथे स्पर्धा होणार आहेत। कांकरिया करंडकर राज्यस्तरीय बाल एकांकिका स्पर्धेचे प्रवेश अर्ज साई सूर्य नेत्र सेवा माणिक चौक अहमदनगर येथे उपलब्ध असून स्पर्धेची नाव नोंदणी 10 डिसेंबर 2022 पर्यंत करणे आवश्यक आहे। 3 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत जास्तीत जास्त 30 एकांकिकांना सहभागी होता येणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर नाव नोंदणी करावी असे आवाहन डॉक्टर प्रकाश कांकरिया यांनी केले आहे। सावेडी उपनगर परिसरात दफनभूमीसाठी 32 कोटी रुपये खर्चून नव्याने जागा खरेदी करण्याचा महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचा ठराव वादग्रस्त ठरला आहे। कवडीमोल भावाची जमीन अवाच्या सव्वा किंमत दाखवून 32 कोटी रुपयांची दफनभूमी खरेदी करण्याचा व्यवहार झाल्यास पालिकेचे कामकाज बंद पाडून तसेच पालिका बरखास्त करून त्यावर प्रशासन नेमण्याची विनंती सरकारला करू असा इशारा माजी नगरसेवक विक्रम राठोड यांनी दिला आहे। अवघ्या 8 कोटी रुपयांची जमीन 32 कोटी रुपयांना खरेदी करून भाजपच्या नगरसेवकांचा फायदा करण्याचा घाट घालण्यात आला असून महानगरपालिकेचे पदाधिकारी प्रशासनाला वेठी धरून मनमानी ठराव संमत करून घेत असल्याचा आरोप देखील राठोड यांनी केलाय। त्यामुळे 32 कोटींची दफनभूमी खरेदी व्यवहार झाल्यास पालिकेचे कामकाज बंद पडू असा इशारा विक्रम राठोड यांनी दिलाय। पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून पतीने पत्नी व मुलीला पाईपाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली आहे। नगर शहरातील बुरुडगाव रोड येथे राहणाऱ्या संजय गुरे याने पत्नी सीमा आणि मुलीला शिवीगाळ करून दमदाटी केली होती। त्यावरून कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती मात्र आपल्या विरोधात पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून संजय गुरे याने पत्नीला चक्क पाईपाने मारहाण केली। यावेळी आपल्या आईला वाचवण्यासाठी गेलेल्या मुलीला देखील संजयने मारहाण केली। दरम्यान या घटनेनंतर सीमा हिने कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार सांगितला। यावरून संजय दगडू गुरे यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहराची खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।